महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मागोवा घेतला जातो। प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, मिरवणूक काढली जाते, डीजे लावला जातो, पुरण नाचली जातात, अनेक प्रकारची शिवजयंती साजरी होते। आमचा धर्मराज दादा सुद्धा शिवजयंती साजरी करतो, भागवत कथा आहे, माझं काल्याचं कीर्तन आहे, अनेक प्रकारानं वेगवेगळ्या पद्धतीनं या देशातल्या प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली पाहिजे। मी तर असं म्हणेल तो सण आहे आपला, कारण तो जर राजा जन्माला आला नसता तर आज कीर्तन करता आलं नसतं, आज आपल्याला टाळ वाजवता आलं नसतं, आज आपल्याला एका विचारानं इथं बसता आलं नसतं। मारी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान महार मांग सगळ्या समाजाला एका मंडपात आणून एका विजयश्रीच्या नावानं चालणारा एकच राजा देशात झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा। लाख राजे होतील, कैक राजे होतील, पण शिवाजी राजांसारखा राजा पुन्हा जन्माला येणार नाही। तेवढी बुद्धी, तेवढी क्षमता, तेवढी एकाग्रता, तेवढी समन्वयता, तेवढी निश्चिंतता, तेवढी निर्भयता कोणत्याच राजाकडे तुम्हाला दिसणार। इतिहास वाचत राजांच्या इतिहासातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे। आईसाठी लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, कळलं तुम्हाला? एका आईचं चित्त किती असतं लेकराजवळ, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं उदाहरण आहे। एवढं घरी घेऊन जा, पहिलं चरणही कळल, आई पण कळल, आणि अभंगन कीर्तन सफल होईल माझा, ऐका। छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक संकट आलतं दत्ता भाऊ, ते संकट सिद्धी जोहर नावाचं होत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगड आहे, त्या पन्हाळगडाला 42,000 सैन्यानं वेढा दिला होता आणि गडावरती 1200 मावळे होते। ऐका, लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त एवढ्या शब्दासाठी आहे। वेढा 42,000 सैन्यानं दिला होता आणि गडावरती 1200 मावळे होते। गड सोडणं आता अशक्य होतं, आपण 3 महिने लॉकडाऊन मध्ये होतो, माझा शिवाजी राजा 6 महिने लॉकडाऊन मध्ये होता। आपल्याला 3 महिन्याचा लॉकडाऊन होता, त्याच्यातही 3 महिन्यात आपण पोलिसाचा मार्ग, आपल्याला एक दिवस सुद्धा दम निघाला नाही। आपण आठवड्यात का होईना एकदा गावात जात होतो, आपल्याला तरी खायला होतं, आपल्याला तरी मोबाईल होता, आपल्याला तरी टाइमपास होता, आपल्याला पुस्तकं होती वाचायला, आपल्याला खायला भरपूर होतं। शिवाजी राजांना 6 महिने पुरेल एवढंच धान्य होतं। 1200 मावळे होते, खाली उतरता येत नव्हतं, चारही बाजूने फुसाटीच्या फुरजाकडून सुद्धा 42,000 सैन्याचा वेढा पडला होता। मैला गंगा शिवाजी को असा पण करून आला होता सिद्धी जोहर। ऐका रे, शिवजयंती आलेली आहे, उदाहरण घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल, फार आनंद होईल तुम्हाला। आमच्या कुशावर्त आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळेल, उदाहरण लक्ष देऊन ऐका। 42,000 सैन्याचा वेढा, गडावरती 1200 मावळे होते, सुटणं अशक्य होतं। 6 महिने होऊन गेले थोरात गुरुजी, आणि आता 6 महिन्यानं गड सोडला पाहिजे असा प्लॅन राजांनी केला, कारण पाऊस सुरू झाला। धो धो पाऊस पडायला लागला। आता पावसामध्ये निघालं पाहिजे, गड सोडला पाहिजे, पण गड सोडायचा कसा? संकट 42,000च, गड सोडायचं। राजांच्या डोक्यानं प्लॅन केला, गडावरून 2 पालख्या काढायच्या। माझ्याकडे बघा, एका पालखीमध्ये राजे बसतील, गडावरचे 400 मावळे राजांना बाजीप्रभू पालखीमध्ये बसून घेईल, आणि 400 मावळे पुसाठीच्या बुरजाकडून पावसामध्ये निघतील आणि विशाळगडाचं अंतर कापून राजांना विशाळगडावरती घेऊन जातील। 400 मावळे नियोजन बाजीप्रभू देशपांडेकडं, 400 मावळे गडाचं रक्षण करतील, 400 मावळ्याचं नियोजन त्र्यंबक पंथाकडं, आणि 400 मावळे राजांसारखाच एक प्रति शिवाजी एका पालखीमध्ये बसवायचा, आणि प्रतापराव गुजर त्याला सिद्धीच्या शामेण्यात घेऊन जातील असा सगळा प्लॅन ठरला। आता फक्त राजांना पाहिजे होता राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजासारखा चेहरा, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा पोरगा। आणि असा एकच पोरगा होता गडावर, त्या पोराचं नाव शिवा नावी होत, नावी समाजाचा होता, निमापूर त्याचं गाव आहे। राजांसारखा दिसायचा, आणि 2 वर्ष झालते त्याच्या लग्नाला, 2 वर्ष झाले होते। 6 महिन्यापासून गडावर अडकलेला होता, भाला चालवण्याचं काम करायचा, आणि राजांना राजांसारखा दिसायचा ना, तर पोर राजे जर गडावर नसते तर त्यालाच मुजरा करायची, इतका आनंद व्हायचा त्याला, मी राजांसारखा दिसतो, देवानं मला राजांसारखा चेहरा दिला, काय देवाचे उपकार आहेत माझ्यावर, मी राजांसारखा दिसतो, राजे गडावर नसले तर पोरं मला मुजरा करतात, आनंद वाटायचा। आज राजांच्या तो पोरगा लक्षात आला, पण दुसरी पण एक गोष्ट लक्षात आली की 2 वर्ष झालेत त्याच्या लग्नाला, त्याला जर मी या पालखीमध्ये बसवलं आणि
त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या आईला काय सांगू, त्याच्या बायकोला काय सांगू, त्याच्या घरच्यांना काय सांगू? राजे म्हटले नाही हो, पण कुठून तरी वाऱ्यासारखी बातमी त्या पोराच्या कानावर गेली की राजांना गड सोडायचा आणि राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा प्रतिशिवाजी म्हणून पाहिजे. पोरगा रात्री 12 वाजता राजांच्या महालात गेला. ऐका जरा इतिहास. आणि राजाला मुजरा केला. राजाने विचारलं कशासाठी रे मुजरा शिवा? पोरगा म्हटला राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. अरे माग की, तुझंच आहे सगळं, काय पाहिजे देताल ना राज? अरे मागून तर बघ राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिर पडतील तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर चढवा. राजा तुमच्या अंगावरचे कपडे 6 महिन्यापासून पाहतो तेवढे माझ्या अंगावर चढवा. राजा तुमच्या कमरेची भवानी तलवार मला लावायला द्या. राजा तुमचा शेला तेवढा मला बांधायला द्या. राजा तुमचा छत्रपती शिवाजी महाराज तेवढा मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीमध्ये आणि मी जातो राजा सिद्धीच्या श्यामेण्यात. राजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. आणि राजा म्हटल्या अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे घालून तुला जिथं जायचं ना तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, अरे तिथनं परत नाही यायचं. तो शिवा म्हटला राजा मग त्याच्या करता की मागतो, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राज जोरात वाजा जरा जोरात. राजा द्या मुकुट, राजा द्या तलवार, राजा द्या कपडे. काय इतिहास आहे मा. एक नावी समाजाचं रक्त महाराष्ट्राच्या राजावर प्रेम करत होतं हे आमच्या मुलांना शिकवा. एक मुसलमान समाजाचं रक्त राजावरती प्रेम करत होता मदारी मेहतर नावाचं. अरे एक बाजीप्रभू देशपांडे, एक तानाजी, एक प्रतापराव, हजारो बहुजन समाजाचे मावळे. सगळा समाज एका विचारानं जगला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, शिकण्यासाठी आहे रे. हिंदू मुस्लिमाची दंगल म्हणजे इतिहास नाही, कुणाचं भांडण म्हणजे इतिहास नाही, कुणासाठी लढणं म्हणजे इतिहास नाही. इतिहास हा शिकवा आमच्या मुलांना की आम्ही एका रक्तासाठी जगलं पाहिजे, आम्ही एका मातीसाठी जगलं पाहिजे, आम्ही एका विचारानं जगलं पाहिजे. हा इतिहास आमच्या राजांनी आम्हाला शिकवला. अरे आता एका पालखीमध्ये राजे बसले होते, वेळ कमी आहे. एका पालखीमध्ये शिवा बसला होता. मला तुम्हाला पहिल्या चरणासाठी सांगायचंय, आईच्या चित्तामध्ये तिचं लेकरू असतं कसं असतं पहिलं चरण कळलं? ऐका, आता दोन बाजूला दोन पालख्या गेल्या आणि राजांची पालखी विशाळगडावरती गेली, पण सिद्धीच्या श्यामेण्यातला हा शिवा नाही, हा राजा नाही, कळालं आणि त्याची कत्तल झाली. तर त्याला 3 तलवारीनं कापलं. ऐका, त्याचा हात कापला अगोदर, त्याचे पाय कापले, त्याच्या मांड्या कापल्या, त्याचं पोट कापलं, त्याचं डोकं फोडलं, त्याचे डोळे फोडले. इतकं दुर्दैवी मरण कोणाच्या वाट्याला आलं नाही. फाजल खान, सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर अशा 3 तलवारी शिवा नावाच्या अंगावरती चढल्या आणि ते सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी ते मांस विशाळगडावरती आलं तर राजांना वाटलं माझा शिवा एवढ्या संकटातून वाचला. राजे धावत आले, पालखीमध्ये पाहतात तर पोतं बांधलेलं होतं, गोणी होती. ते पोतं सोडलं, त्या पोत्यामधले मांसाचे तुकडे पाहिले. महाराष्ट्राचा राजा ढसढसा रडला. त्याची माती गडावर केली राजाने, त्याचा दशक्रियाविधी राजांनी गडावर केला, त्याचं 13व्याचं पूजन राजांनी गडावर केलं, त्याचं गंगा पूजन राजांनी गडावर केलं. अरे महाराष्ट्र शिवाचं काय झालं? विशाळगड सोडून कुणालाच माहिती नव्हतं. आईला सांगितलं नाही, त्याच्या त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. ऐका इतिहास, कुणालाच माहिती नाही. सगळा विधी झाला आणि 20 दिवसानं नेमापूरच्या पाटलाला राजांनी पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी दुपारी 12 वाजता येणार. पाटलाला एवढा आनंद झाला, महाराष्ट्राची दौलत, महाराष्ट्राची सरकार, शिवाजी राजे आपल्या गावात येणार. जय भवानी, जय शिवाजी, हर महादेव. सह्याद्रीच्या कडकपुरातून आवाज घुमला. हो, गावच्या दिशेला तोरण बांधण्यात आली. तोफांच्या धरांना आवाज घुमला. राजे आपल्या गावात येणार येतो, राजे आपल्या गावात येणार येतो. सगळीकडे बातमी गेली आणि शिवाच्या आईला संदेश मिळाला की उद्या दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचं सरकार तुमच्या घरी दुपारी 12 वाजता जेवणासाठी येणार. इतका आनंद झाला महाराज त्या शिवाच्या आईला, कारण तिला असं वाटलं बाई 6 महिने झाले माझा पोरगा पाहिला नाही. राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार, माझा पोरगा पण येणार, राजांच्या मागं भाला धरून येणार. राजे यायला लागले म्हणजे नक्की माझा पोरगा येणार. माहिती नाही हो तिला की तिचा पोरगा आता इथं राहिला.
राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. तिनं घर सारवायला सुरुवात केली, घराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, घराच्या समोर रांगोळी काढली, राजा येणार म्हणून सगळी सजावट तयार झाली. माहिती नाही हो कुणाला राजे कशासाठी येणार आहे. सगळं घर सजवायला सुरुवात झाली आणि राजाने 10 घोडेस्वार घेतले आणि राजे आता गावच्या वेशीला आले. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय असा आवाज आला आणि आपल्या ठेवणीतली 9 साडी शिवाच्या आईनं काढली आणि आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळ भरून कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचा ताट तयार करा, तुम्हाला राजांची आरती करायची. का कोण सांगणार त्या आईला की आता हिचं कुंकू राहिलं नाही. पोरीनं आईचं ऐकून साडी नेसली, कपाळ भर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, आपले मालक 6 महिन्यानं पाहायला मिळणार आहे म्हणून पोरगी दरवाजामध्ये उभी राहिली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं, कुणी तिला सजवलं आणि थाटामध्ये 10-5 मैत्रिणी तिच्या शेजारी उभ्या राहिल्या. आता राजा धनगराच्या गल्लीला, राजा आता मराठ्याच्या गल्लीला, राजा आता माळ्याच्या गल्लीला, राजा आता नाव्याच्या आळीला आणि राजा आता शिवा नाव्याच्या दरवाजात आले. शिवाच्या बायकोनं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवला, राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पोरगी पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाज्यातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज आपल्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं मेकअप दिला. सुनबाई तुम्ही नका वळू राजांना. पुन्हा एकदा मागं पाहिलं, दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांच्या कपाळी गंध भरवला, राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या राजांच्या हातामध्ये आईनं दिला आणि आईनं गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिल्याबरोबर राजांनी त्या आईला पहिला प्रश्न विचारला, काय हो आई, का नाही वळू दिलं त्या मुलीला, किती मूड घातला तिचा, का नाही वळू दिलं, वळू द्यायचं की बिचारी साडी नेसून आली होती, मेकअप करून आली होती, किती अपमान केला तिचा, वाळू द्यायचा की. शिवाची आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग, वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग, वाळू द्यायचं की. राजा तुम्ही जगाला फसवताल म्हटले राजे, तुम्ही जाणता राजे, राजा तुम्ही जगाला फसवताल, बघा तुम्ही एका आईला फसवू शकत नाहीत राजे. एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाची आरती करू नये. लेकुराचे हिते ओ लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, कसं कळलं आई तुम्हाला? मी तर अजून गावाला माहिती होऊ नाही दिलं,
मी तर अजून कुणालाच माहिती नाही हो दिलं की तुमचा मुलगा माझ्यासाठी कामी आलाय. तुम्हाला कसं कळलं आई की तुमची सून विधवा झाली? ती आई म्हटली, राज तुम्ही जगाला फसवता जाणता राजे. एक आईला फसू शकत नाही कारण तिचं चित्त तिच्या लेकराजवळ असतं. लेकोराची हित जाणे माऊलीचे चित्त. तुम्ही गावच्या वेशीला आलात राज, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात राज, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही नागाच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा तुम्ही माझ्या दारात आला त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्हाला माहिती का राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती की शिवाजी राजांनी माझ्या घरी यावं आणि माझ्या बायकोनं त्याची आरती करावी. आज त्याची बायको तुमची आरती करायला आहे, माझा पोरगा आज येत नाही. तुम्हाला माहिती राज, तुम्ही माझ्या घरी येणार आणि त्याची बायको तुमची आरती करणार हे जर माझ्या पोराला माहिती झालं असतं तर आज माझा पोरगा पाताळून आला असता, पाताळातून नाचला असता, नाचला असता आणि नाचून म्हणला असता, आई राजा आले आपल्या घरी, राज आई राजा आले ग, राज आई राजा आले. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही, माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडलं. आई सांगू, आई ओरिजिनल आई कोण असते ऐका, याच्यातही आई कळेल तुम्हाला. बळी भाऊ एवढं सगळं झालं आणि सोन्यानं चांदीनं भरलेली ताट त्या आईच्या घरात आली. ती आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं म्हणा, नको तुमची चांदी म्हणा. राजा म्हटले, आई असू द्या तुमच्या मुलाने माझ्यासाठी प्राण दिला. नको नको उचला म्हटले हे तुमचं, मग काय देऊ म्हटले आई तुम्हाला. ऐका बरं, आई सांगतो, आई ही घरी घेऊन जा एवढी आई. एका कुशावर्त आईसाठी आपण कीर्तनाला आलोत ना, एवढा छानसा कार्यक्रम या माझ्या दत्ता भाऊन केलाय ना, हे घरी घेऊन जा. ऐका रे, आईचं जीवन सफल होईल आई याला म्हणतात. आता ती आई म्हणत होती, नको राजा मला हे सोनं तुमचं, नको चांदी मला, मग काय देऊ, काय देऊ तुम्हाला. ती आई म्हटली, राजा मी मागेल ते देता, देतो मागून बघा. त्या आई म्हटली, राजा काही नाही, आतापर्यंत प्रत्येक पोळ्याच्या दिवाळीच्या सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा आणि माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. आता मला पोरगा नाही राहिला. आता एक काम करा, तेवढं प्रत्येक पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या आजची तेवढी पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक सणाला तुमचा मुलगा म्हणून तुमची पोळी खायला येईल. तर त्या आईनं डोळे पुसले महाराज आणि ती शिवाची आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या आजची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा शिवानावी उरलाय, जो उरलाय तो माझा शिवानावी उरलाय. अरे काय आई आहे महाराज, काय जिजाऊ आहे, याला आई म्हणतात महाराज. लेकोराची ही जाणे माऊलीचे चित्त. दुसरा एक प्रकार तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्याचा. Yeah.
कीर्तन आपलं संपत आलं. जाता जाता फक्त एक उदाहरण सांगायचं. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रति. विना लाभाचं प्रेम करणारी माय असते, विना स्वार्थाचं प्रेम करणारी माय असते. तुमच्याकडून काहीतरी पाहिजे या अपेक्षेनं प्रेम करणारी हजारो माणसं जगात आहेत. आई म्हणजे काय? आजी असते का, मावशी असते का, कोणी चुलती असते? आई ती आई असते बघा. आईसारखं प्रेम या जगात कोणी करत नसतं बघा. ऐका रे माझं ऐका. म्हणून या विश्वाची माऊली बनण्याचं भाग्य मिळालं आमच्या ज्ञानोबरांनी. विना लाभाचं प्रेम करणाऱ्यांना माऊली म्हणत असत, आई म्हणत असत. यावर्षी 26 जानेवारीला दिल्लीला महाराष्ट्राचे ज्ञानोबा राय, महाराष्ट्राचे तुकोबा राय, महाराष्ट्राचे शिवाजी महाराज, महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचा गाथा मांडला होता. आणि दिल्लीच्या त्या चित्ररथाला, दिल्लीला नाही तर जगाला माझे ज्ञानेश्वर महाराज दाखवले जात होते की ही विश्वाची माऊली आहे, हे विश्वाचे जगद्गुरु आहे, हे विश्वाचे छत्रपती आहे, हे ज्ञानेश्वरी आहे, हा गाथा आहे. अरे विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. महाराष्ट्राची नाही, लातूर जिल्हा, बीड जिल्हा नाही, गुजरात नाही, आंध्रा नाही, तेलंगणा नाही, देश नाही, विश्वाची माऊली. अमेरिकेनं ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये केली, डॉक्टर घेऊन लोक नाचायला लागली. विना लाभाचं प्रेम केलं पाहिजे, विना लाभाचं. सांगतो ऐका, स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून कधीच ज्ञानोबा राय गावामध्ये मधुकरी मागायला जात नव्हते. विश्वाची माऊली कधी बनता येत? ऐका रे, विश्वाची माऊली तेव्हा बनता येतं कधी, सांगतो ना, ऐका ना. झालंय कीर्तन. पोटामध्ये भूक लागली म्हणून गावात जात नव्हते. निवृत्तीनाथ दादाला भूक लागली म्हणून सुद्धा नाही, सोपान काकाला लागली म्हणून सुद्धा नाही. पण 6 वर्षाची माझी छोटीशी मुक्ता 6 दिवसापासून उपवाशी आहे आणि तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि तिची जबाबदारी माझ्यावरती आहे. ज्ञानोबाराईनी काक्यामध्ये झोळी अडकावी. हाताचा जो घाट आहे ना, त्या घाटाच्या रस्त्याने आळंदीतल्या लोकांना मधुकरी मागावी. थोडीशी द्याल का ताई, मावशी, अक्का म्हणून कुणी देत नसायचं. विसोबासाठी सांगून गेलेला असायचा. द्यायचं नाही, संन्याशाची मुलं आहेत, द्यायचं नाही. देत नसताना सुद्धा माऊली विनंती करायची. एखाद्या ताईला, मावशीला दया यायची आणि एखाद्या भाकरीचं पीठ माती झोळीमध्ये पडायचं. आता माझ्या मुक्ताईची भूक भागेल, नका माझी भागेना, नका माझ्या दादाची भागेना, नका माझ्या काकाची भागेना, पण माझ्या बहिणीची भूक लागेल म्हणून माझ्या विश्व माऊली ज्ञानोबाराईनी ती एक एक भाकरीचं पीठ घेऊन रस्त्याला लागावं. विसोबा चाटी आडवा यायचा, माऊलीची काकेतली झोळी हिसकावून घ्यायचा, त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा. अरे मातीमध्ये पडलेलं पीठ पायाना असं माती मिक्स करायचा. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. किती वाईट बुद्धी, किती शुद्र बुद्धी, काय वाईट विचार. डोळे उघडून पाहिलं असतं तर विसोबा जागेवर भस्म झाला असता हो, पण नाही हो, तशीच ती झोळी खांद्याला अडकायची. चालत चालत बेटामध्ये जायचं, ताटीचा दरवाजा लावून घ्यायचा, गुडघ्यामध्ये आपलं मस्तक घालायचं आणि विश्वाच्या माऊलीनं ढस ढसा रडावं. अरे 6 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाईला वाटायचं, माझा दादा आला, त्यानं भाकरी आणली असेल, मधुकरी आणली असेल, माझं पोट भरेल, मी दादा बरोबर खेळेल म्हणून मुक्ताबाई धावत यायची. तर झोळीमध्ये दगड दिसायची, झोळीमध्ये पीठ नसायचं. दादा कुठं गेला, दादा कुठं गेला, दादाला त्रास दिला की काय, दादाला कोणी मारलं की काय, दादाला कोणी बोललं की काय म्हणून पाहायची तर दादा दिसत नसायचा. तातीच्या फटीतून पाहायला गेली तर दादानं आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलंय आणि विश्वाचा दादा ढस ढसा रडतोय. मुक्ताबाई बाहेरून म्हणायची, दादा योगी पावे Yeah.
दादा याब आहे, दादा तुम्हाला ज्ञानेश्वरी लिहायची, दादा दादा तुम्हाला पासष्टी लिहायची, दादा दादा तुम्हाला अनुभव अमृत लिहायचा आहे, दादा हरिपाठ लिहायचा आहे, दादा दादा जीभ दाताने चावली म्हणजे काय तोडून टाकत असतात का दादा? विसोबा काही फरका नाही दादा, विसोबा आपलाच आहे दादा, अरे एखाद्यानं त्रास दिला म्हणजे काय रडत असतात दादा? रडता येत नाही दादा, योगी याला म्हणत नाही दादा, संत याला म्हणत नाही दादा, संत तोची जाना जगी, दया क्षमा त्याचे अंगी, मोठ्या मनानं माफ करायला शिकलं पाहिजे दादा, दादा तुम्हाला योगी बनायचंय दादा, विश्वाची माऊली बनायचंय, असा राग करून जमणार नाही दादा, या दादा बाहेर महाराजांसाठी जोरात काळी वाज काय आवाज आहे महाराज, ईश्वर पण असा आहे महाराज, एखाद्याला असा आवाज देतो सहजच, असा सहज रियाज करून जाईना आमचा तिकडे वर साही अपराध जनाचा नाही याला चालेल नाही महाराज, त्याच्यावरच चाललंय आपलं साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, दादा या बाहेर, नाही रडता येणार दादा तुम्हाला, दादाला मुक्ताबाई बाहेर आणायची, कुठून तरी भाकरी मिळायची, दिवस कसा तरी जायचा, मांड खाण्याची इच्छा झाली, बिना लाभाचं प्रेम सांगतो, मांड खाण्याची इच्छा झाली, खापर सुद्धा मिळू दिलं नाही, खापर हो खापर हो, खळ कशाला म्हणतात माहितीये का, खळ, खापर तर मिळू दिलं नाही दत्ता भाऊ, पण मांड कसं करतील हे सुद्धा पाहायला आला महाराज, इतके काही लोक खळ आहेत महाराज, सप्ता तर होऊ देणार नाही पण झाला कसा ते पाहायला इथे, याला खळ म्हणतात खळ, अशा खळ लोकांचा वाकडेपणा जाऊ म्हणणारे ज्ञानोबर आहेत महाराज, जे खळांची व्यंकटी हे खळ आहेत ते, खळ हे नाहीत खळ ते, अरे खापरच मिळू दिलं नाही महाराज, मांड करतील कसं हे सुद्धा पाहायला आला, मुक्ताबाई माऊलीच्या पाठीवरती मांड भाजत होती, पाहायला मिळालं मांड भाजलं होतं, ऐका विना लाभाचं प्रेम सांगतो, माझ्या मुक्ताबाईनं विसोबाला हाक मारली, काका एवढ्या लांबून काय काका म्हटले जवळ या, मुक्ताबाईनं जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड विसोबाला खाय, कुणाला ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला, ज्यानं मांड्याला खापर मिळू दिलं नाही त्याला, म्हणून विश्वाची मावळी झाली ज्ञानोबाराय, आपला बाण जर भावानं कोरलं ना सख्या, एक वर्ष नाही मरुस्तर भावाचं तोंड पाहत नाही, एका रक्तातून जन्माला आलेली एका आईची दोन मुलं पाहत नाही, इथं खापरच मिळू दिलं नाही, पण त्याच्यावर सुद्धा विसोबा चाटी नाही ठेवला, विसोबा खेचर केला, नामदेवरायचा गुरु बनवला, मग त्याची मुक्ताबाई गुरु झाली महाराज, ज्ञानोबराय त्याचे आजी गुरु झाले, याला म्हणतात विना लाभाचं प्रेम करणारे संत, म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, आपण अभंगाच्या दोन चरणाचा भाव पाहिला, कुशावर्ता आई आपल्यातून निघून गेल्या, काय त्यांचा चेहरा निरागस आहे असं वाटत नाही, त्या आपल्यातून गेल्या एवढ्या लवकर नको जायला होत्या, आमच्या दत्ता भाऊचा आणि आमच्या ओमप्रकाश दादांचा आधार गेला, त्यांचे वडील आहेत पण आई गेली, माझं दुर्भाग्य आहे माझी आई आहे पण वडील गेले,
खरंच सांगतो, आई आणि बाप या विश्वातली फार गोड पात्र आहे. पण एक सांगू, एक कधी वाजला आपल्याला कळालं नाही इतकं गोड कीर्तन झालं. हे कीर्तन जिच्या निमित्तानं घडतं, कुशावर्ता करीत असणार त्याचे कैलासी राहणे, त्याला देवाच्या पायाजवळच जागा असते अशा आईला. मला वाटतं कुशावर्ता नाव तुमच्या लातूर जिल्ह्यात फक्त एवढ्या आईचं असेल. महाराज कोण नाव ठेवतो महाराज? कुशावर्ता नाव आहे तिचं, त्या आईचं आहे का? ते कुशावर्ता नावाची आई आपल्यातून गेल्या वर्षी निघून गेली. काय असतं? भगवंतानं आपल्यामध्ये हातामध्ये दोन पिशव्या दिलेल्या आहेत दत्ताभाऊ, त्या पिशव्या चांगल्या भरल्या पाहिजे. बर, पिशव्या चांगल्या भरत जा. भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम आप बन कर मत कुणाची पिशवी कशी आहे? काय पिशवी आहे तानाजीची? आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायवाच. काय पिशवी आहे शिवा नाव्याची? द्या मुगुट. काय पिशवी आहे बाजीप्रभूची? राज लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा. काय पिशवी आहे माझ्या ज्ञानोबारांची? हो, आपकार्यावर सुद्धा उपकार केला. काय पिशवी माझ्या तुकोबारांची? समाजासाठी गाथा दिला. काय पिशवी आहे महाराज एका सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाची? देशाच्या मातीसाठी पिशवी भरतोय. अरे पिशवी भरा, अन्नदानाची भरा, ज्ञानदानाची भरा, एखाद्या गरीब मुलीचं लग्न भरा. अरे जन्म मिळाला वायाला घालू नका, संधीचं सोनं करा, पिशव्या चांगल्या भरा. तुम्ही म्हणाल महाराज एक वाजून गेलाय, कशासाठी भरायचं या पिशव्या? अरे पिशव्या चेक केल्या जातात रे वर्ष श्राद्धाला. वर्ष श्राद्धाला पिशव्या चेक होतात. झालंय कीर्तन ऐका. दोन पिशव्या घेऊन आजच्या तिथीला मागच्या वर्षी गेलेले हजारो जण पिशव्या घेऊन उभे होते. यमराजाचा दंड आडवा होता आणि त्या रांगेमध्ये कुशावर्ता आईचा दोन पिशव्या घेऊन आता नंबर जवळ आला होता. सगळ्यांच्या पिशव्या तपासल्या जात होत्या. दंडाच्या अलीकडे एक नरक नावाचा कुंड आहे, त्या कुंडामध्ये सगळ्यांना लोटून दिलं जात होतं. ती आई पाहत होती की सगळ्यांना अलीकडेच लोटून दिलं जातंय. आता कुशावर्ता आईचा नंबर त्या रांगेमध्ये जवळ आला होता. यमराजानं कुशावर्ता आईच्या हातातली उजवी पिशवी पाहिली. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिनं बिजेचं ऐकलेलं कीर्तन, तिनं मुलाला दिलेले संस्कार, मुलांच्या घळ्यामध्ये घातलेल्या माळी, तिनं केलेलं अन्नदान, तिनं दिलेले संस्कार, तिची उपासना. कोणीही घरी आला तर तो जेवल्याशिवाय या घरातून गेला नाही. हे तिची पुण्याही त्या पिशवीतून बाहेर पडली. यमराजाला आनंद झाला, आतापर्यंत एवढी चांगली पिशवी कुणाची निघाली नाही. नक्कीच डाव्या हातातल्या पिशवीत काहीतरी निघेल. या कुशावर्ता आईला मी धरेल आणि सगळ्याप्रमाणे अलीकडच्या कुंडात लुटून देईल. पण असं नाही घडलं. डाव्या हातातली पिशवी ज्या वेळेला यमराजानं उघडली तर डाव्या हातातल्या पिशवीमध्ये तिच्या दोनही मुलानं तिला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून ठेवलेलं कीर्तन बाहेर पडलं. त्या कीर्तनातले ज्ञानोबा, त्या कीर्तनातले तुकोबा, त्या कीर्तनातलं भजन, त्या कीर्तनातले ज्ञानोबा तुकोबांची चरित्र पिशवीतून बाहेर पडली. जी देवाला आवडतात तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. इतका चांगला माल बाहेर पडला आणि सगळ्यासाठी आडवा असणारा दंड खाली पडला आणि लालबुंद प्रकाशामध्ये भगवान बसलेला होता. त्या भगवंताच्या पायाला कुशावर्ता आईनं आपलं डोकं लावलं आणि विचारलं असेल, देवा एवढे जण रांगेमध्ये उभे होते, कुणालाच तुमच्या पायाजवळ जागा मिळाली नाही, मलाच कशी काय जागा मिळाली? तर देवानं सांगितलं असेल, आई तुम्हाला माझ्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून तुमच्यासाठी खाली तुम्ही जिथं कर्म केलं तिथं तुमच्या निमित्तानं हरिभजन चालू आहे म्हणून तुम्हाला माझ्या पायाजवळ जागा आहे. तर या कुशावर्ता आईनं हात वर करून भरभरून आशीर्वाद या सगळ्या परिवाराला दिला असेल. कर्म धर्म तुम्हा असावी कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद. हात वर करून तुमच्या आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला असेल तो आशीर्वाद या दोन मुलाच्या पाठीशी राहावा. संपत्ती संतती सगळं काही मिळावं आणि तुमच्या जीवनात त्या आईची कृपा असावी. देवाच्या पायाजवळ तिला जागा आहे म्हणून धन्य माता पिता तयाची या. आणि त्या आईला देवाच्या पायाजवळ ठेवणारी अशी दोन मुलं कुळीकन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणून सांगतो. तिला देवाच्या पायाजवळ मोक्ष मिळाला. ज्ञानेश्वर आ
राम 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 राम।